मैं तुळजाभवानी पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज पवित्र आणि अशा वंदेने मातृभूमीला प्रथम वंदन। तर हे आपल्याला जी कमान दिसते याच्यावर आपल्याला लक्षात येईल की आज आपण सातारामधील सुप्रसिद्ध असं अंगापूरचं गणपतीच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आज आमच्या फॅमिलीसोबत आलो आहोत। तर माझी कन्या त्याचपद्धतीने आमच्या मिसेस आणि हे पहा श्री स्वयंभू आत्म गजानन प्रसन्न श्री क्षेत्र अंगापूर वंदन। तर अंगापूरचं जे ग्रामदैवत आहे आपल्याला माहितीच आहे, सगळ्यांना ऐकून माहिती आहे। मी पण हे खूप वेळा पेपरमध्ये बातमी वाचली होती की अंगापूरच्या गणपतीच्या मंदिराचं दर्शन घ्यायचंच या निश्चयाने आज आम्ही साताऱ्यातून दुपारनंतर या भागामध्ये आलो। तर खूप जुनं असं मंदिर आहे आणि संपूर्ण जे बांधकामाची जी रचना आहे आपल्याला चारही बाजूनं आपल्याला दगडी बांधकाम आपल्याला पाहायला मिळेल। खूप जुनाशी वास्तू आपल्याला सातारा जिल्ह्यामधील अंगापूर तर्फ अंगापूर वंदन हे पहा स्वयंभू आत्म गजानन प्रसन्न श्री क्षेत्र आणि जुनं मंदिर आहे असं खूप सुंदर असं मंदिर आहे हे पहा आमची कन्या मनस्वी। तर खूप सुंदर आणि रमणीय असा परिसर आहे आणि अंतर्गत भागातील रचना ही पहा संपूर्ण दगडी बांधकामामध्ये असणारं हे सुंदर असं मंदिराच्या चारही बाजूला अशा पद्धतीची आपल्या रचना आपल्याला पाहायला मिळते आणि मध्यभागी आपल्याला गणपतीचं मंदिर प्राचीन असं गणपतीचं मंदिर आपण पाहणार आहोत। अंदाजे किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे सांगू शकत नाही, परंतु या गावाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये हे कोठेही म्हणजे गणेशोत्सव जो साजरा केला जातो त्याची ही वेगळी परंपरा आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळते, त्याचीच तो आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। हे पहा अतिशय सुंदर असं नंदीबैलाची जुनी वास्तू जुनी मूर्ती आणि त्याच्यासमोर असणारे पहा एक वेगळ्या पद्धतीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं। त्याच पद्धतीने नंदीबैलाच्या समोर आपल्याला महादेवाची पिंडसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। तर सातारापासून एक 25 ते 30 किमी इतक्या अंतरावर असणारं सातारा जिल्ह्यातीलही अंगापूर या गावामध्ये असणारं जुनं असं वैभवशाली जुनं असतं गणपतीचं मंदिर। तर वेळाअभावी आम्हाला अंगापूर वंदन या गावामध्ये जाताना नाही, त्याही संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर मंदिराच्या चारही बाजूला आपल्याला अशा दगडी बांधकाम शैलीमध्ये असणारी ही सुंदर अशी रचना आपल्याला पाहायला मिळते। तर सातारा जिल्ह्यामधील अंगापूर तर्फ व अंगापूर वंदन ही शेजारी शेजारी असणारी दोन गावे आपल्याला जुळ्या भावनाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्या या दोन्ही गावांच्यामध्ये एक ओढा आपल्याला पाहायला मिळतो। तर ही दोन गावं जी आहेत त्यांना जुळ्या भावंडा असं भावंड असंही म्हणलं जातं हे पहा तुळशी वृंदावन। तर या दोन्ही गावामध्ये गणपतीची सुंदर अशी प्राचीन मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वसाधारण दोन्ही गावांची लोकसंख्या ही 7,500 ते 8,500 दरम्यान असावी आणि इथल्या एकाही घरामध्ये गणपती बसविला जात नाही या गावचं हे वैशिष्ट्य आहे या दोन्ही गावाचं। अथवा म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव हा या दोन्ही गावामध्ये साजरा केला जात नाही, मात्र या दोन्ही गावामध्ये गणपती मंदिरामध्ये भद्रोत्सव हा साजरा केला जातो आणि हा उत्सव खूप मोठ्या जल्लोषात आणि भक्तमय वातावरणामध्ये साजरा केला जातो, खूप ही जोरात असतो। त्याच पद्धतीने हजारो भाविक लाखो भाविक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने दर्शन घेण्यासाठी येत असतात। मोर्या म्हणा दोर्या, दोर्या म्हणा मोर्या च्या जय घोषाने अंगापूरचा हा परिसर दमदमून गेला जातो। आणि तुम्हाला एक आणि हे गणपती
या दोन गावांमध्ये भाद्रपद प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव जो आहे या निमित्ताने अंगापूर वंदन असेल अंगापूर तर्फ या दोन्ही गावांच्या मध्ये प्राचीन गणपती मंदिरामध्ये धूप आरती भजन कीर्तन या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि गणेश चतुर्थी व पंचमी हे दोन मुख्य दिवस अति उत्साहाने साजरे केले जातात. गणेश चतुर्थी असेल पंचमी हे दोन मुख्य दिवस या काळामध्ये भरपूर अशा भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी अशा रांगा लागल्या जातात. त्याच पद्धतीने एका दिवसामध्ये अंगापूर फरतरवाडी लिंबाची वाडी येथील युवकांनी म्हणजे येथील जे युवक आहेत अंदाजे 60 ते 65 किलोमीटर इतकं अंतर अनुवाने पायाने चालत दोरा म्हणजे प्रदर्शिना पूर्ण करत परिसरातील दैवतांना जलाभिषेक करत असतात. आणि या प्रदर्शनाच्या वेळेमध्ये जवळपास म्हणजे प्रदर्शन करण्यासाठी जवळजवळ 600 ते 700 युवक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून त्यांचं स्वागत त्याच पद्धतीने गणपतीचे उपासक यांनी प्रज्वलित भगतपात्र डोक्यावर घेऊन अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ या दोन गावांमधून मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात मोर्या म्हणा दुर्या या जयघोषामध्ये प्रदर्शना पूर्ण केली जाते आणि फॉलोड अशी गर्दी असेल. शेकडो वर्षाची परंपरा आपल्याला पाहण्यामध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून अशी ख्याती असणारं हे अंगापूरचं देवस्थान आणि यामुळे सातारा परिसरातील भरपूर म्हणजे साताराच्या बाहेरूनसुद्धा भाविक या दोन्ही मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर नवीन अशी माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर अशा आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला शिवपिंड पाहायला मिळतात. तर नक्कीच अंगापूर सातारामधील नवसाला पावणारा गणपती अंगापूर या मंदिराचं नक्की दर्शन घ्या. भरपूर असे भाविक या परिसरामध्ये आपल्याला विसावा घेण्यासाठी त्याच पद्धतीने शांत असं वातावरण आहे या शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक दोन असे मंदिर आपल्याला हा पहा मंदिराच्या पाठीमागील म्हणजे मुख्य भाग मंदिराचा कळस असेल किंवा मंदिराची जी रचना आहे खूप सुंदर आणि जबरदस्त बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. नवसाला पावणारा गणपती हे पहा अजून एक आपल्याला मंदिर या पाठीमागील बाजूस पाहायला मिळतं. चला तर आपण हे पहा गायमुख आणि आपण त्याचंही दर्शन घेणार आहोत. तर चला कोणतं मंदिर आहे हे आपण पाहणार आहोत. हे आहे नंदीबैलाचं मंदिर. माफ करा मित्रांनो नंदीबैल जो आहे मंदिराच्या समोर आपल्याला पाहायला मिळतो आणि मंदिराच्या जो मुख्य जे मंदिर आहे त्या मंदिराची जाडीसुद्धा आपल्याला खूप भरीव अशी पाहायला मिळते. 3-3, 4-4 फूट इतकी भिंत मजबूत अशी बांधकामाची जाडी आपल्याला पाहायला मिळते. हा पाठीमागील बाजूस आपल्याला हां महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने समोर असणारा नंदीबैल आपण दर्शन घेतलं तर अतिशय शांत आणि भक्तिमय वातावरणात असणारा हा परिसर. तर चला आपण आपल्या देवाचं दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या वाटेवर आपण जाणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा. पुन्हा भेटू. जय शिवराय.